ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रेक्षको अत्यंत धक्कादायक आणि जिल्ह्याला हादरा देणारी मोठी बातमी आहे। सहकाराचे माहेर घर समजले जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा बँकेत सध्या गडबड चालू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाबार्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुधनासाठी आवश्यक चारा आणि तत्सम गोष्टींसाठी कर्ज देण्याची योजना राबवली जाते। नाबार्डच्या या योजनेसाठी जिल्हा बँकेकडून प्रति जनावर 15,000 रुपये इतकी रक्कम कर्ज स्वरूपात दिली जात आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील सेवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज मागणी केल्यानंतर हे कर्ज दिले जाते। मात्र त्याआधी बँकेच्या शाखाधिकारी व सेवा संस्थेच्या सचिवाने त्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांच्या गायी किती आहेत याची पाहणी करायची आणि तसा रिपोर्ट तयार करायचा असतो। ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हा बँकेकडून त्या शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने कर्ज दिले जाते। हे कर्ज त्याला मार्च 2020 मध्ये भरणे आवश्यक आहे। योजना चांगली असली तरी या योजनेच्या आडून गोठ्यात एकही जनावर नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दावणीला जनावरेच नसतील तर अशा शेतकऱ्यांना कर्ज दिले जात असेल तर ते वसूल कसे होणार? राहुरीसह अन्य काही कारखान्यांना असेच कर्ज दिले आणि हे कर्ज वसूल झाले नाही, त्यातून जिल्हा बँक अडचणीत आली। आता जनावरांना कर्ज देण्यासाठी ज्या काही 4-5 संचालकांनी चुकीच्या पद्धतीने बँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे काम सुरू केले आहे त्यात अध्यक्षांसह नगर श्रीगोंद्यातील संचालकांचा समावेश असल्याची बाब पुढे आली आहे। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक, शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या 1,000 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत। चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाले तर ते वसूल कसे होणार असा प्रश्न बँकेचे संचालक ॲडव्होकेट उदय गुलाबराव शेळके यांनी उपस्थित केलाय। बँकेतील पैसे कोणाची जहागिरी नाही, कोणी उठेल आणि 1,000 कोटी 500 कोटी वाटप केल्याबाबत बोलत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। शेतकऱ्यांना हे अनुदान नसून त्यांना कर्ज दिले जात आहे। त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली तर त्यांना बँकेला कर्ज द्यावेच लागणार। त्यात संचालकांनी फोटो सेशन करण्यात काहीच अर्थ नाही। पैसे सामान्य ठेवीदारांचे आणि पैसे व्याजाने दिले जात असतील तर त्यात कोणाचाही संबंध नाही। दावणीला जनावरे नसताना काही ठिकाणी कर्ज दिले जात असल्याच्या तक्रारी आपणाकडे आल्या असून याबाबत आपण स्वतः कार्यकारी संचालकांशी बोललो आहोत। त्यांनी दखल घेतली नाही तर आपण राज्य शासनाकडे तक्रार करू असा सज्जड इशारा ॲडव्होकेट उदय शेळके यांनी दिलाय। याबाबत जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्याशी News24 सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी संपर्क केला। काय म्हणाले चेअरमन गायकर पाहूयात। जिल्हा बँकेच्या माध्यमातून नाबार्डच्या योजनेतून जनावरांना कर्ज वाटप चालू आहे। हो, त्या योजनेमध्ये अनेक ठिकाणी तक्रारी आहेत की जिथे लोकांच्या काही शेतकऱ्यांचे जनावर नाहीत परंतु त्या ठिकाणी कर्ज दिले जात आहे आणि याबाबतची तक्रार संचालक उदय शिर्के यांनी केलेली आहे। कुठे म्हणजे कोणत्या तालुक्यात? पारनेर श्रीगोंदा आणि नगर तालुक्यामध्ये। म्हणजे गाय नाही त्यांना तर? हो असं नाही होणार सर। करतो बस आपल्याला माहित नाही का? नाही बस ठीक आहे। आमच्यापर्यंत तक्रारी मी बघतो, चौकशी करून बघतो आम्ही। येस ओके ओके। प्रेक्षको, जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणारे सीताराम पाटील गायकर हे अकोल्याचे पिसड समर्थक म्हणून त्यांची ओळख। त्यांना या संपूर्ण प्रकाराबाबत काहीही माहिती नाही, माहिती घ्यावी लागेल असं त्यांचं उत्तर। प्रशासकीय कामाच्या अनुषंगाने जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे हे काम पाहतात। त्यांच्याशी News24 सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी संपर्क केला। काय म्हणालेत कार्यकारी संचालक श्री वरपे पाहूयात। जिल्हा बँकेच्या मध्ये नाबार्डच्या योजनेतून काहीतरी जनावरांना कर्ज वाटप चालू का? कर्ज चारा आणि वगैरे कष्ट जे आहे ना की आपल्या ह्याच्यासाठी चाऱ्यासाठी औषधासाठी वगैरे अशी किती प्रति जनावर 15,000 रुपये? 15,000 हा प्रति जनावर 15,000 आणि 20 गुंठे जमीन असेल तर 1 गाई असं आणि 15,000 असं। बर हे कर्ज परत भरावं लागेल? हो भरावं लागणार परत। कधी भरावं लागणार हे कर्ज? हे आता कसं त्याची मुदत आता मार्च 1 वर्षाची असते आणि त्याला 7% व्याजदर आहे, 7%। त्याच्यापैकी जर रेग्युलर त्यांनी भरलं मार्चला तर 3% त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी। दावणीला जनावर नाहीत आणि अशा ठिकाणी कर्ज वाटप गेलेलं आहे असं? हो पण आम्ही तर परिपूर्ण एवढं स्पष्ट केलंय का जे गाई आहे ज्यांना त्यांनी द्यावेच म्हणून
त्यांना द्यावं इथपर्यंत ठीक आहे, परंतु अनेक ठिकाणी दावणीला जाणार नाही, परंतु त्यांनी मागणी केली सोसायटी, कारण सोसायटीने तो प्रस्ताव बँकेचे ग्रहण, बँकेने त्यांना कर्ज दिले. असं खूप प्रकार झाले. बरोबर. आणि आता प्रत्येक जिल्ह्याला सूचना देऊन टाकतो कसं काय. जिल्हा बँकेत ठेवी किती आहेत? 8,500 कोटी. आता 8,500 कोटी जे आहेत, आता श्रीगोंद्याच्या संचालकांनी काल जाहीर केलं की 1,000 कोटी आम्ही वाटप करणार. ते आता त्याच्यात 1,000 कोटी शक्य आहे करायची, कारण कसं आहे पीक कर्ज हे ते सगळं धरून त्यांचं काहीतरी आहे ते म्हणते 1,000. म्हणलं ते तुमच्या आता दोन शेतींचे पीक कर्जाचं होत आहे किती गेल तरी ते त्या एरियामध्ये मागच्या वेळेस वाटप. नाबार्ड ही जी योजना आहे, नाबार्डने आपल्याला काही पैसे दिले जनावरांच्या चाऱ्यासाठी की बँकेचे? पैसे नाही, बँकेचे ज्या ठेवी आहेत बँकेकडे आल्या त्याच्यातून आपण देतो. बँकेकडे ज्या ठेवी लोकांच्या जमा झालेल्या आहेत त्याच्यातून हे कर्ज देतो. त्याच्यातून कर्ज देतो आपण. बरोबर. अच्छा, म्हणजे सामान्य जनतेचे पैसे आहेत आणि ते पैसे आपण कर्ज स्वरूपात लोकांना देतोय. बरं. हे जे प्रेक्षक हो, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. बँकेच्या संचालकांनीच हा प्रकार उघड केल्यानंतर कार्यकारी संचालक याबाबत सारवासारव करू लागले असल्याचं दिसतंय. बँकेकडे असणाऱ्या ठेवींमधूनच हे कर्ज दिले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र जनावरे नसताना कर्ज दिले जात असेल, दिले गेले असेल तर त्याची चौकशी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जनतेच्या ठेवीमधून असे चुकीचे कर्ज दिले गेले तर ते वसूल होण्याची शक्यता फारच कमी. म्हणूनच जिल्हा बँकेतील या कथित प्रकाराबाबत बँकिंगचा गाढा अभ्यास असणारे ज्येष्ठ संचालक आणि बँकेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट उदय गुलाबराव शेळके यांनी आवाज उठवला असल्याचं दिसतंय. पाहूया त्या जिल्हा बँक पदाधिकारी आणि प्रशासन काय भूमिका घेत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोतच, त्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.